नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एजे आणि लीला माझ्यासोबत दिसत आहेत तुम्हाला, आणि ते चांगल्या आउटफिटमध्ये का दिसत आहेत? कारण त्यांचा मेहंदी सोहळा पार पडतोय, पडलाय की नाही त्यांनाच विचारूया. हॅलो, स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये, आणि खूप छान दिसत आहे. मेहंदी सोहळा पार पडतोय असं आम्हाला कळलं आहे. हातावरची मेहंदी तर दिसत नाही आहे, त्याच्यामुळे पार पडलाय की नाही त्याच्याबद्दल आम्ही जरा साशंक आहोत. काय सांग, मेहंदी आहे पण फुगा माझा होत नाही. का म्हणजे मेहंदी काढणारच नाहीये का? आम्ही एवढे कोण वगैरे सगळे बघितले, तेवढी मेहंदीची थाळी बघितली, छान सजलेली, मग मेहंदी का नाहीये तुझ्या हात? नाही, काढणार आहे ना. मेहंदी काढणार आहे, मेहंदी काढणार आहे, एवढंच आहे ना उत्तर. मी एवढंच सांगू शकते, मेहंदी काढणार आहे. म्हणजे खूप सिक्रेटिव्ह झालं, तुम्ही खूप सिक्रेट ठेवता. एजेच्या हातावर थोडीशी तरी मेहंदी दिसली आहे. खरंच सीनसाठी काढली की टाइमपास म्हणून? मी खरं टाइमपास म्हणून काढली होती, टाइमपास म्हणून काढली, आणि ती रंगली पण आहे. मी बघायच होतो की रंगते का नाही, आय जस्ट वॉन्ट टू ट्राय. मी एक तास लावली आणि एक तास पण थोडा वेळ लावली आणि पुसली, तो एकदम ब्लॅक स्पॉट झाला आहे. ब्लेम इट ऑन द हीट. पण मी बघते मेहंदी सोहळ्यात बरीच काहीतरी विघ्न पण येत आहेत. मध्येच लीला बाहेर गेली आहे, मध्येच एजे बाहेर जातोय, सारखे बाहेर जातात आत येत आहेत. नेमकं काय चाललंय तुमचं ते ऐकायचंय मला. ते हिच्यामुळेच, लीलामुळेच काहीतरी घोळ घालत असते ती, आणि नेहमीप्रमाणे आणि एजेला ते सावरावं लागतं. एजे मसियासारखा कुठेतरी कुठेही असेल तिला टपकून टपकतो तिथे आणि तिला वाचवतो. आय थिंक इथे पण तिने काहीतरी मोठी काशी घातली असेल म्हणून ते बहुतेक काहीतरी आहे चाललंय. पण ह्या वेळेला फक्त मी एकटीने नाही केलंय जे केलंय ते, सो तुम्ही एपिसोड बघितल्यावर कळेल की अजून लोक आहेत आणि काय. ह्या वेळेला मजा आहे, मोठा ट्विस्ट आहे आता. यावेळेला खूपच मोठा ट्विस्ट आहे आणि आवडेल लोकांना बघायला. एंगेजमेंटमध्येही असे ट्विस्ट आम्ही पाहायला मिळाला. अंगठी हरवली काय, मग ते एंगेजमेंट झाली काय, पण आता मेहंदीमध्ये पण आम्हाला दिसतंय गडबड गोंधळ होतोय, पण मेहंदी होणार हेही म्हणतायत. पण तुझ्या ज्या एजंटच्या सुना आहेत त्या म्हणत नाहीत की ही मेहंदी, हा मेहंदी सोहळा पूर्ण होऊ देणार होत आम्ही. सो तुझ्यापर्यंत ही बातमी आली की नाही, तुझ्या कानावर ही बातमी पडली की नाही? लीला म्हणून खरं तर मलाही होऊ द्यायचा नाहीच आहे हा मेहंदी सोहळा, तर बघू आता कळेल. या मेहंदी सोहळ्यात मेहंदी म्हटली की संगीत आलं, सो डान्स धमाल मस्ती झाली आहे की नाही, कोणाचे परफॉर्मन्स आहेत एपिसोडमध्ये, हा मेहंदी सोहळा एकंदरीत दिसणार कसा? परफॉर्मन्स झाला आहे, एक सेलिब्रिटी पण आली आहे, आला आली सारे. हां, तर ते कोण आहे तुम्हाला कळेलच, ते कळेल सरप्राईज कळेल. एजेने खूप खर्च केला आहे मेहंदीवर की सगळ्या सेलिब्रिटींना बोलून वगैरे, पण काय पोपट झालाय बहुतेक, होईल का नाही म्हणून आम्ही रंग पण असाच घातलाय. मेहंदी स्पेशल लुक आहे तुला, छावे एवढी तू मेहंदीस की तू कधी धडपडू शकतेस, पडू शकतेस, ह्याच्यात व्यवस्थित मेहंदी सोहळ्यात पार पडते. संगीत वगैरे मध्ये अशीच व्यवस्थित राहिलीस की इथेही धडपड झालं? नाही नाही, एवढा छान लुक केलाय आणि समव लीलाने तसा कॅरी केला, म्हणजे कपड्यांमुळे तरी तिने काही गडबड नाही केली ह्या वेळेला, हे नक्की. आता मेहंदी सोहळा तर छान रंगतोय, तू म्हणालास तसं, एक छान परफॉर्मन्स आहे सेलिब्रिटीचा, आम्हाला तुझ्या सुनांनी सांगितलंय, पण तो परफॉर्मन्स नेमका कशासाठी आहे? स्पेशल एंट्री आहे की जस्ट फॉर परफॉर्मन्स असा आहे? प्रॉपर एंट्री आहे आणि म्हणजे तो आमच्या स्क्रीन प्लेचा भाग म्हणूनच, म्हणजे ते जे काय आहे ते आहे असं. त्याची एंट्री वगैरे असं काही नाही, काहीच सांगणार नाही मी आता, बघा पुढे असं कसं. 10 वाजता रात्री नवरी भेटलेला. बरं, हा तर झाला मेहंदी सोहळा, हळद आणि बाकीचं सगळं हळूहळू पार पडणार आहे. गोष्टी होणार आहेत, जे जे तुम्हाला हवे ऑडियन्स हवे ते सगळं भरभरून देणार आहोत आणि प्रेमाने देणार आहोत एकदम. बॅक टू बॅक लगेच, म्हणजे तुम्ही जे एक्सपेक्ट करत असाल की आता मेहंदी हळद पडापट सगळं आपलं उरकेल. नाही नाही, तेवढा लवकर नाही होणार, इट्स अ प्रोसेस. खूप लांब दिल्ली, बहुत दूर आहे अभी. हां, बहुत दूर आहे अभी. त्यांना अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. पण मला एजेंटविषयी बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत, त्यांच्या सुनांनीच सांगितलं की एजे म्हणजेच अर्थात खरा राकेश खूप त्रास देतो सेटवर सगळ्यांना. म्हणजे मी स्वतः बघितलं की तू शर्मिलाचा हात मुरगळणं असो किंवा म्हणजे मी सगळ्यांना कळू दे आज. येस, बोल बोल तू बोल. सो मी स्वतः बघितलं बिहाइंड द सीन. नाही नाही नाही, तुझं मी तुला मी बघितलं आणि ऍक्शन मध्ये जे 2 सेकंद असतात ना त्यात पण मला असं करतो तू मुद्दाहून मला त्रास द्यायला. शीतललाही त्रास तो असं.
शीतललाही मगाशी पाठीवर काहीतरी गुदगुल्या करणं असू दे किंवा काहीतरी त्याचं चालू होतं, तिला त्रास देतो काय, दाबत होतो, त्या बिचाऱ्या झोपेला आल्या होत्या. आणि खूप आम्ही खाली जाऊन थाळी खाल्ली होती. आता इथे जिथे शूट करतो तिथे खाली खूप छान थाळी मिळते, तर ते खूप पोट भरून जेवलं होतं. आणि त्यांना आणि शीतलचा खूप मोठा इम्पॉर्टंट परफॉर्मन्स होता आणि त्याला मोनोलॉग्स होते खूप. म्हटलं तर कसं बोलणार आहे, त्याचं आय वॉज लाईक ट्राईंग टू चार्ज हर अप. थकवा असतो तो निघतो. भूमिजावर मेहंदी काढली त्याचं काय, मला इथे मेहंदीसाठी काही नाही, सगळ्या स्टोरीज आहेत, मी असं काही करत नाही. इथपर्यंत म्हणाले की जशी ऑनस्क्रीन लीला आहे, जशी सगळ्या वेंधळी आहे, सगळ्यांना त्रास देते, काही ना काहीतरी खोड्या काढते, तसं ऑफस्क्रीन आम्हाला लीलाच्या भूमिकेत खरं तर राकेश पाहायला मिळतोय. सो हे काय इथे आल्यामुळे झाली आता सारखं असं म्हणत असते की आजकालची जनरेशन म्हणून मला म्हणतो, पण आता याचं रूप बघून मी त्याला असं म्हणते ही तुमची जनरेशन बाबा. बऱ्याच मजा येते पण एन्जॉय करतोय. प्रोसेस काय असते की तू एक चांगलं हॅपी एनर्जेटिक एन्व्हायरमेंट क्रिएट करायला, कारण काय रोज रोज तेच करून सगळे बोर होतात, एनर्जी डाऊन होते सगळ्यांची. मग टर्न बाय टर्न आम्ही असं एकमेकांचं ते लिफ्ट करायला आम्ही काहीतरी असं करत असतो एंटरटेनिंग. सो इट्स फन, आय मीन इट्स ऑलवेज गुड टू हॅव अ पॉझिटिव्ह अँड हॅपी एन्व्हायरमेंट की एव्हरीबडी इज चार्ज्ड अप डुईंग थिंग्स. हो की नाही सांग, बोल बोल. करताना मगाशी त्याला बघितलं म्हणून मी एजेच्या सुनांना विचारलं की हा असंच करतो का, पण राकेश अर्थात तुझ्या चेहऱ्यावरून लोकांना वाटतो तसा तू रागीट असं लोकांना वाटतं. एजे पण त्याच तशी हिटलरची भूमिका आहे त्याच्यामध्ये. वल्लरी खरं सांग, राकेश को ॲक्टर म्हणून कसा आहे हे सगळं आम्ही बघितलं बिहाइंड द सीन, पण राकेश जो काय असा चेहऱ्यावरनं पण रागीट वाटतो, पण कसा आहे को ॲक्टर? नाही असं अजिबात नाही, म्हणजे एजे म्हणून राकेश जसा आहे त्याच्या अगदी ऑपोजिट ही इज राकेश. आणि खूप सपोर्टिव्ह आहे तो को ॲक्टर म्हणून, पण समोरच्याला काय म्हणतात माझा वॉईस असेल तरी ही विल गिव्ह मी 100% सो दॅट आय कॅन परफॉर्म. आणि आता तर आमचं ट्युनिंग पण असं झाले की मी कुठे अडकले तर त्यांना करेक्ट कळते की तर कुठनं मी पुढचं वाक्य उचलू की ते असं हे सगळं पण खूप छान आहे. आणि ऑफकोर्स म्हटलं तर खरंच आज मी सकाळी जरा डाऊन तेव्हा थोडं बरं वाटत नव्हतं, बट ही विल मेक शुअर की सगळे खुश आहेत. आणि तो लाडता आमचे करतोच, आम्हाला खायला गोष्टी आणत असतो आणि हे सगळं गोडधोड काय नाही काय खायला आणत असतो. हो खूप खूप. वल्लरी आणि तुझ्यामध्ये खूप एज गॅप आहे का राकेश रिअल मध्ये? जस्ट व्हॉट 25 आय एम हर एज ओनली ऍक्च्युअली. मग ते समजवणं आणि शी इज ऍक्च्युअली शी इज एज यंगर या 20 मोर आय एम 25 खूप समजवावं लागतं का लीला? जसं जसं लीला वेंधळी वाटते तशी खऱ्या आयुष्यात वल्लरी ही तुझ्याशी वागताना कशी अशी छान व्यवस्थित की तुला तिला समजवावं लेव्हलवर येतो ना. सो आय कॅन बी विथ बी इक्वल विथ एव्हरीबडी. इकडे ऑनेस्ट राईट एव्हरीबडी इज लाईक शी इज शी इज ऑल्सो व्हेरी शी. मला माझ्या बातच्यात त्यांची खूप आठवण येते बिकॉज ती दरवेळेला ती बोलते पण कधी कधी अशी ती सेम टोनमध्ये बोलते. प्राची जी माझी एल्डर नीस आहे ती जस्ट आता डॉक्टर झाली आहे, तर त्यामुळे शी इज एक्झॅक्टली लाईक यू, लॉट लाईक यू. सो आणि शी इज माय शी इज व्हेरी क्लोज टू मी. सो त्यामुळे आमचं एक कुठेतरी मला ते झलक तिची दिसते ह्याच्यात तिच्यामध्ये. सो आय मीन ते एक व्हेरी फादरली फिलिंग कधी कधी येतं आणि ते कधी कधी खूप असं रिस्पॉन्सिबल फिलिंग पण येतं. आणि या आय मीन ते एक त्यामुळे आमचं ते ट्युनिंग ते बरोबर झालं आहे की वी ते गिव अँड टेक असतं की आम्ही असं काही ॲप्रिहेन्शन्स नाही आहेत किंवा सो वी टोटली एन्जॉय व्हाईल वी आर परफॉर्मिंग आणि अंडरस्टँड इच अदर्स क्यूज अँड द गिव अँड टेक. द केमिस्ट्री इज प्रिटी ओके, प्रिटी गुड अँड इट्स ऑलरेडी इम्प्रूव्हिंग आय थिंक डे बाय डे. तरी आहे म्हणजे तिचं हिचं एक पाहिलं तर शी इज व्हेरी गुड विथ हर ॲक्टिंग द वे शी इज परफॉर्मिंग अँड ऑल दॅट. मग तिला लाईन्स लक्षात राहतात ते बरोबर, ती ॲक्च्युली ते टोनॅलिटी जी असते ती बरोबर आहे. मग ते फटाफट काय झालं ते सीनमध्ये ना ते छान वाटतं की गिव्ह अँड टेक जे होतं ते. आणि एक तर आय थिंक एनिथिंग इन दिस वर्ल्ड इज मेड आउट ऑफ एनर्जी. ती एनर्जी बरोबर असेल तर एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. सो आय थिंक लकीली वी हॅव ग्रेट एनर्जी. 20 वर्षाचा गॅप तुम्हाला दे ऑनस्क्रीन नवरा बायको दिसणार असले तरी रिअल लाईफमधला एवढा मोठा गॅप आहे ते मलाही आज कळलं, एवढा मोठा 21 वर्षांचा गॅप आहे. पण दोघांची बॉन्डिंग प्रेक्षकांना तितकीच आवडते म्हणून आज एजे आणि लीला तेवढेच प्रेक्षकांना आवडतात आणि हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायची आहे. आत्ता तरी मेहंदी सोहळा आपल्याला पार पडला आहे, वेडिंगसाठी आपल्याला थोडा वेळ थांबायला लागणार आहे. जाता जाता तर प्रेक्षकांना मेहंदी सोहळ्याचं आमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कसं देणार आहात?
एजे आणि लीलाची मेहंदी सेरेमनी होती आहे. खूप उत्साह सगळ्यांमध्ये आहे, कलरफुल ॲटमॉस्फिअर आहे आणि खूप काय काय घडामोडी होणार आहेत. व्हेरी डिफरंट एक काय म्हणतात त्याला ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये आणि ते आत्ता सांगितलं तर मजा नाही येणार. यू लॅव टू वेट अँड वॉच. तर 10 वाजता बघायला विसरू नका नवरी मिळेल हिटलरला झी मराठीवर दररोज. आणि प्लीज तुमचे रेस्पॉन्सेस खूप चांगले येत आहेत आम्हाला, की आम्हाला जे तुमचे कमेंट्स ऐकतो ते खूप बरं वाटतं ऐकून वाचून. एनिथिंग पॉझिटिव्ह दॅट यू शो अस, यू नो, इट जस्ट गिव्ज अस अ गुड एनर्जी टू गिव्ह यू बॅक वॉट यू वॉन्ट. आणि तसंच प्रेम देत राहा, खूप सारं प्रेम त्यातल्या शोवर सगळ्यांवर. आणि बस स्टे ब्लेस्ड अँड थँक्यू सो मच, वी लव यू. मी काय म्हणू, ही सेड इट ऑल. पण हो, मी एवढंच म्हणेन की ही मेहंदी सेरेमनी तुम्ही आत्तापर्यंत जे टेलिव्हिजनवर मेहंदी सेरेमनीज बघितल्या असतील, असं सगळं छान, खूप खुश आणि सगळे हॅपी आणि छान होतं, ही तशी अजिबात नाही आहे. यू बी रेडी फॉर सरप्राईजेस, खूप गोष्टी घडणार आहेत. तुम्ही हसणार आहात, तुम्ही रडणार आहात, कदाचित तुम्हाला राग येणार आहे, तुम्हाला वाईट वाटेल, असं खूप काही होणार आहे. आणि आय थिंक इन द एंड खूप मजा येईल हा अख्खा सोहळा बघून. ऑफ इमोशन्स आहे, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. मला बघायचं आहे ह्याच्या पुढचे आणखीन टास्क कसे होतात. आता शीतलताईचा एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला, तसंच वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळेल या मेहंदी सोहळ्यात अशी आशा करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू.